जयंती नदीच्या किनारी बालाघाटाच्या डोंगर माथ्यावर वसलेलं हे शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराची आंबे, आंबा, आम्रपूर, अवनंती, जयंतीपूर, जोगाई आंबे अशी नावे फार पूर्वीपासून अनेक शिलालेखात सापडतात. जोगाई या ग्रामदैवताच्या नावावरून या प्रदेशाला आंबेजोगाई असं नाव पडलं. आंबेजोगाईचा विचार करताना त्याचे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, कलात्मक असे सर्व पैलू पाहता येतील. October 1800 निजाम व ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये तह झाला व हैदराबाद संस्थानात तैनाती फौज ठेवण्यात आली. आंबेजोगाई हे त्याचे महत्वाचे ठाणे होते. कंपनी बाग व इतर अनेक नवीन वास्तू त्या काळात उदयास आल्या. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची थडगी येथे दिसतात. चळवळीचे गाव म्हणून आंबेजोगाईची ओळख आहे. या सर्वांचा केंद्रबिंदू मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये दिसतो. सर्वच स्तर या लढ्यातून ढवळून निघाले होते. भारत स्वतंत्र झाला तरीही देशातील काही भाग आपल्या मुक्ततेसाठी लढत होते. सगळीकडून दबाव वाढत असला तरीही अजून मराठवाडा आंबेजोगाई स्वतंत्र नव्हती. जेव्हा स्वातंत्र्य भारताला मिळालं आणि भारतात त्यावेळेस असलेली 665 संस्थानं विलीन झाली तेव्हा विलीन व्हायला निजाम सरकारने नकार दिला. या 45-46 सगळं राजकारणाची दहशत सगळीकडे होती. आम्हाला फक्त ब्रिटिशांशी लढलेल्या पिढ्या माहिती आहेत. निजामाशी लढलेली पिढी महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या बाहेर कोणाला माहिती नव्हती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जेवढी माणसं जेलमध्ये गेली त्याच्या तिप्पट माणसं त्या हैदराबादच्या लढ्यात जेलमध्ये गेली. स्वामीजीनी आणि नारायणराव जोशींनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याचं वेड वारं भरलं. स्वामीजींनी वल्लभभाई पटेल त्यावेळेचे गृहमंत्री त्यांना विनंती केली आणि मग मधला मार्ग म्हणून पोलीस ॲक्शन या नावाखाली निजामाचं राज्य कोसळून पडलं. या ठिकाणचे असणारे कॉम्रेड आर डी देशपांडे असतील, राम मुकदम असतील, कॉम्रेड गंगाधरप्पा गुवांडे असतील, कुंदाप्पा जिरगे असतील, अशी ही सशस्त्र लढ्यामध्ये असणारी ही सगळी स्वतंत्र सैनिक मंडळीसुद्धा या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये हातामध्ये शस्त्र घेऊन या निजामाच्या जुन्मी राजवटीच्या विरोधामध्ये लढली. सगळीकडे आधुनिकतेचे वारे वाहत होते. शिक्षण, विज्ञान याचं वारं देशभर वाहत होतं. 1906 कलकत्ता येथे दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. यात स्वराज्याबरोबरच स्वदेशी राष्ट्रीय शिक्षणाचा ठराव पास झाला होता. त्याआधीच पुण्यात 1880 विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. आंबाजोगाई आणि एकूणच मराठवाडा विभाग सर्वार्थाने उपेक्षित होता. यातूनच मार्ग काढण्यासाठी काही धैर्यशील लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय शिक्षण देणारी, सर्वसमावेशकतेचा आग्रह धरणारी, मराठीतून शिक्षण देणारी शाळा स्थापन केली. त्याचं नाव श्री योगेश्वरी शिक्षण संस्था. निजामाच्या काळामध्ये शिक्षणाची भयंकर हेळसाळ होती. जे काही शिक्षण त्या काळात उपलब्ध होतं ते केवळ उर्दूमधून घ्यावं लागत असे. आमचे वडील कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर उर्फ भाऊसाहेब हे आंबेजोगाईला वकिली करण्याकरता आले. पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा 1918 त्यांनी सुरू केली. सुरुवातीला ती शाळा शिवाजीराव चौसाळकरांच्या घराच्या पाठीमागे देऊळ आहे, तिथं महादेवाचं देवळामध्ये ती शाळा भरत होती. साधारण 10-15 लोक विद्यार्थी असे सगळे जमायचे. पुढे हळूहळू हळू त्याचा प्रचार होत घेऊन ती सर्वसाधारण लोकांना शिक्षणाची आवड निर्माण करायची आणि मराठीतून शिक्षण देणं हा त्याच्यामध्ये पाठीमागचा होता आणि त्या दृष्टीनं ती शाळा त्या ठिकाणी सुरू.
की हिंदुस्थानात जेवढ्या युवकाच्या संघटना आहेत त्या सगळ्या आंबेजोगायला आहेत, आणि ह्या संघटनेमध्ये कुठेही आपसात वैरभाव नाही. कारण बाबासाहेबांना मराठवाड्याचा सुद्धा एवढा चांगला अभ्यास होता की अंबाजोगाई एक चांगलं केंद्र आहे आणि तिथं आपला माणूस गेला पाहिजे, तो तिथं काम करू शकेल अशी त्याला खात्री होती. स्वयंसेवक संघाच्या कामाला प्रखर समाजातून, सत्तेमधून, बुद्धिवादाकडून हा विरोध होत गेला सुरुवातीपासून, आणि मग ह्या विरोधात आपल्याला काम करता येत नाही या दृष्टिकोनाने आपली शाळा असावी किंवा आपली संस्था असावी या विचारानं 4-5 स्वयंसेवकांनी ही संस्था 1951 सुरू केली. तिचं नाव खोलेश्वर प्राथमिक विद्यालय शिक्षण संस्था. Thank you.